लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुण्यातही आजपासून महाविद्यालय आणि विद्यापीठ कॅम्पस सुरू होतोय. तब्बल 11 महिन्यांनंतर कॉलेज कॅम्पस पुन्हा फुलणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार प्रारंभी 50% विद्यार्थी हजेरीला परवानगी देण्यात आली आहे. तसंच वर्ग देखील रोटेशन पद्धतीने इथे भरवले जात आहेत. म्हणूनच काही कॉलेजेस अतिशय सावधपणे ही प्रक्रिया सुरू करताना दिसत आहेत. आजपासून फक्त प्रात्यक्षिकांना सुरुवात केली जाते आणि काही वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने भरतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पुण्यातल्या SP महाविद्यालयातून ह्याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. महाविद्यालय म्हटली की त्या ठिकाणी असलेली बेंचवरची गर्दी आणि सोबतच आपापसामधील गप्पा यामुळे कॉलेजचं जे वातावरण असतं ते अगदी फुलून जात असतं. मात्र कोरोनामुळे ही वेगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. सुरक्षित अंतर ठेवणं, आपल्या चेहऱ्यावरती तोंडावरती मास्क लावणं आणि वेळोवेळी हात सॅनिटाईज करणं किंवा स्वच्छ करणं आत्ताच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं आहे. त्याचं कारण म्हणजे कोविड आणि तब्बल 11 महिन्यानंतर कॉलेज पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो द्विगुणित झाल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे. विद्यार्थ्यांना नेमकं कसं वाटतं आहे हे आपण जाणून घेऊया. काय सांगशील, खूप दिवसानंतर कॉलेज सुरू होत आहे, काय भावना आहे? खूप छान वाटतंय. कॉलेज खूप दिवसानंतर चालू झालं, सगळं काही बघायला भेटतं कॉलेजमध्ये, खूप भारी वाटतं. अभी ऑनलाईन क्लासेस मे कॉन्सन्ट्रेशन भी उतना ज्यादा नहीं होता है. अब टीचर से मिलना या बाकी स्टूडेंट से मिलना तो तभी पढाई अच्छी होती है. या विभागाच्या प्रोफेसर आहे SP कॉलेजच्या मोडक मॅडम, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आपण हाताळत आहात? आत्ता आम्ही जसं मी मगाशी सांगितलं तसं की आम्ही ऑनलाईन हे थिअरी घेतो आहोत आणि ऑफलाईन प्रॅक्टिकल घेतो आहोत. त्यामुळे दोघांचाही फायदा होणार आहे, म्हणजे मुलांना ऑनलाईन पद्धतीमध्ये बऱ्यापैकी शिकायला मिळणार आहे आणि ऑफलाईनला आपण कमी लोक ठेवून पण मुलांना कॉलेजमध्ये येऊन प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करण्याचा आनंद आपण देणार आहोत. आणि हे ऑफलाईन पद्धतीमध्ये आपल्याला एक गोष्ट आम्ही खूप हे केलेली आहे की मुलांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अवेअरनेस आम्ही बऱ्यापैकी आणलेला आहे. महाविद्यालय सुरू होत असताना काही काळजी घेणं देखील बंधनकारक आहे. मात्र पुण्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हॉस्टेल अजून सुरू झालेले नाही आहे, त्यामुळे प्रतिसाद अत्यल्प जरी दिसत असला तरी येत्या काळामध्ये सर्व गाडा जो आहे तो सुरळीतपणे सुरू होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, किरण ताजणे, झी मीडिया, पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे वसमत इथल्या कृषी उत्पादन ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे